शहीर आत्माराम साळवे म्हणतात. इथं नामांतर परेडमध्ये आमच्या वस्त्या जाळल्या गेल्या आणि खूप काही आमचे म्हणजे शहीद व्हावं लागलं. त्याच्यामध्ये इथले आमचे सुगावचे जनार्दन मवाडे, ते पोचीराम कांबळे टेंभुर्णीचे आणि बरेच आता मी काय बोलू त्यांच्या बाबतीत. फार आमच्या समाजाचं म्हणजे खूप हानी झालेली आहे साहेब, आणि केवळ बाबासाहेबाच्या नावासाठी. या जगातला विद्वान माणूस पण या जातीवाद हे मनुवादी लोक काय बाबासाहेबाच्या नावाला विरोध करावं, काय असं नुकसान केलं बाबासाहेबांना. अरे जगाचं कल्याण कशात आहे, हा या देशाचं संविधान आहे ते बाबासाहेबाच्या राज्यघटनेवर चालते असं काय. आणि सगळ्यांना न्याय हक्क दिलेले आहे, सगळ्यांना ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, प्रत्येक माणसाला अधिकार दिला माणूस म्हणून जगण्याचा. काय वाईट केलं बाबासाहेबांना, त्या बाबासाहेबाच्या नावाला विरोध आम्ही नाही मागितलं, ते त्यांनीच हे केलं आणि त्यांनीच विरोध केला. पण आमचा मात्र कितीतरी आमच्या समाजातले असे नवयुवक नवतरुण सुशिक्षित त्या काळातली आमची पिढी बर्बाद झालेली आहे. म्हणून शहीर आत्माराम साळवे म्हणतात, अरे पडली घर जळली वीर, पडली घर जळली वीर, आंदोलनाचा धडा घ्या धडा रे, नामांतराचा लढवा लढा रे, नामांतराचा लढवा लढा. पडली घर जळली वीर, पडली घर जळली वीर, आंदोलनाचा धडा घ्या धडा रे, नामांतराचा लढवा लढा रे, नामांतराचा लढवा लढा. गुंडाच्या कळपात जे कोणी शिरले, स्वार्थ साधू पुढारी एक कुडचीत विरले, नामर्द शासन हे गुंडाचे वाली, नामर्द शासन हे गुंडाचे वाली, परदेशी भारताची मान झाली काली, गुंडाच्या पापाचा भरला घडारे, गुंडाच्या पापाचा भरला घडारे, नामांतराचा हे लढवा लढारे, नामांतराचा हे लढवा लढा. पडली घर जळली वीर, पडली घर जळली वीर, आंदोलनाचा धडा घ्या धडा रे, नामांतराचा हे लढवा लढा रे, नामांतराचा हे लढवा लढा रे, नामांतराचा हे लढवा लढा रे, नामांतराचा हे लढवा.